ह्या संस्कृतीमध्ये नद्या आपण त्यांच्याकडे फक्त पाण्याचा स्रोत म्हणून पाहिलं नाही आहे आपण त्यांना जीवन देणाऱ्या देवी किंवा देवता म्हणून पाहत आलो आहे एखाद्या विचारी मनाला जे फक्त तर्काच्या मर्यादेमध्येच विचार करू शकतं त्याला हा मूर्खपणा किंवा बालिशपणा वाटेल अहो नदी तर नदी आहे ती देवी कशी असू शकते अशा माणसाला जर तुम्ही एका खोलीत बंद केलं तीन दिवस पाणी न देता आणि नंतर पाण्याचा एक पेला जरी दाखवला तरी तो नमस्कार करेल त्या पेल्याला नदीला नाही फक्त पाण्याच्या पेल्याला कारण ज्याला आपण पाणी म्हणतो ज्याला आपण हवा म्हणतो ज्याला आपण अन्न म्हणतो ज्याला आपण भूमी म्हणतो ज्यावर आपण चालतो ह्या वस्तू नाही आहेत हे जीवन घडवणारं साहित्य आहे ह्या संस्कृतीमध्ये आपण कधीच कुठेतरी राहणाऱ्या अज्ञात देवाची पूजा नाही केली आहे वर बसलेला एक देव असं कधीच नव्हतं भारतात सगळ्या देवता ज्यांची आपण पूजा करतो ती माणसं होती कधी काळी या भूमीवर प्रत्यक्ष चाललेली ते स्वर्गात राहणारे नव्हते जे प्रत्यक्ष या भूमीवरून चाललेत तुम्ही शिव राम कृष्ण किंवा इतर कुणीही घ्या ते या भूमीवर चाललेत प्रत्येक मनुष्य ज्या समस्यांमधून आणि परीक्षांमधून जातो आणि त्याहीपेक्षा जास्त वाईट स्थितीतून गेलेत फक्त एवढंच की काहीही घडलं सभोवतालची परिस्थिती कशीही असली जीवनाने कुठल्याही प्रकारची आव्हानं समोर ठेवली तरी ते त्यांच्या आंतरिक स्वरूपापासून ढळले नाहीत बऱ्याचदा त्यांना यश मिळालं नाही त्यांना अद्भुत असं काही साध्य नाही झालं ते अयशस्वी ठरले खरं तर त्यांच्या जीवनात पण ते जरासुद्धा ढळले नाहीत मनुष्य त्याच्या आत कसा असावा त्यापासून बाहेर जे काही घडत होतं ज्या काही भयंकर गोष्टी घडल्या तुम्ही ज्याला महाभारत म्हणता तो एक मोठा गोंधळ आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी शेवट एका भयंकर जीव युद्धात झाला पण तरी एका मनुष्याला ह्याचा काहीच स्पर्श झाला नाही त्याचा सक्रिय सहभाग होता पण कशाचाही स्पर्श न होता तर ह्यासाठीच आपण त्यांची पूजा करतो त्यांच्या यशामुळे नाही चमत्कारिक शक्तीमुळे नव्हे तर स्वर्गातून आले म्हणून नाही ते सगळेजण सामान्यपणे आईच्या गर्भातूनच जन्माला आले कोणीही आकाशातून उतरलं नाही आणि ते आपल्यासारखेच या भूमीवर चालले सर्व काही भोगलं जे आपण भोगतो आणि त्याहीपेक्षा जास्त तरीही आपण त्यांची पूजा करतो कारण त्यांना ह्याचा स्पर्श झाला नाही अनेक प्रकारे नदी त्याचंच प्रतीक आहे की याने काहीच फरक पडत नाही की कुठल्या प्रकारच्या लोकांनी तिला स्पर्श केला आहे तरी तिच्या प्रवाही स्वरूपामुळे ती नेहमी शुद्ध आणि सनातन राहते म्हणून नद्यांकडे आपण कधीही पाण्याचा स्रोत म्हणून पाहिलं नाही केवळ भौगोलिक घटना म्हणून पाहिलं नाही आपण त्यांच्याकडे नेहमी जीवनाचा एक मूळ घटक म्हणून पाहिलं कारण आपलं शरीर बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त पाणी आहे पृथ्वीवरही सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाणी आहे जर आपण कुठे जीवनाची खूण शोधत असू तर आपण प्रथम पाणी शोधतो तर हे समजून घेऊन मूलभूत विज्ञान मनुष्य जीवनाचं परिवर्तन घडवण्यासाठीचं सा, किंवा त्या पलीकडे जाण्याचं त्याला म्हणतात भूतशुद्धी म्हणजे पाच तत्वांची शुद्धी ही एक अद्भुत प्रक्रिया आहे अशा अर्थाने हे संपूर्ण विश्व हे शरीर हा ग्रह ही सौर मालिका हे संपूर्ण विश्व सगळीकडचे विविध जीव आणि रूप हे सगळं काही निर्माण केलं गेलं आहे फक्त पाच घटकांनी पाच लाख नाही फक्त पाच आणि किती अद्भुतरित्या हे पाच एकत्र आलेत अब्जावधी मार्गांनी आणि एक, एक दुसऱ्यापासून अगदी वेगळं आहे आणि हे सगळे फक्त पाच घटकांनी बनलेत म्हणून एखाद्याला जर भौतिक स्वरूपापलीकडे जायचं असेल तर सर्वात मूलभूत आणि प्रभावी मार्ग हे करण्याचा म्हणजे भूतशुद्धीची प्रक्रिया संपूर्ण योगशास्त्र भूतशुद्धी प्रक्रियेतून विकसित झालं आहे म्हणजे पाच तत्त्व वापरून गोष्टी करणं जर तुम्ही तुमच्या पंचतत्वांवर नियंत्रण मिळवलं तर सर्व काही तुमच्या आवाक्यात आहे प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात आहे पाणी बहात्तर टक्के बारा टक्के भूमी सहा टक्के वायू चार टक्के अग्नी उरलेलं आकाश जर आपण ह्या चार घटकांचं नियंत्रण मिळवलं किंवा हवं तर पाच म्हणा तर सर्व काही आपल्या नियंत्रणात आहे जो कोणी ह्या पाच घटकांवर प्रभुत्व मिळवतो त्याला संपूर्ण विश्वाचा स्वामी मानतात ह्यामध्ये पाण्याचा प्रभाव जास्त आहे कारण बहात्तर टक्के पाणी आहे ह्या शरीरातील पाणी आपण शुद्ध आणि चांगलं ठेवलं तर आरोग्य कल्याण सहज प्राप्त होईल